पैशांची उधळपट्टी न करता आवडत्या नेत्याचा वाढदिवस लोकोपयोगी कार्यक्रमातून साजरा करण्याकडे अनेक कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा वाढदिवस अर्थात 5 मार्च रोजी अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक हित जपले आहे. कोपरखेरणे येथे भाजपाचे नवी मुंबई जिल्हा मोर्चा सचिव हर्षद केशव मुकादम यांच्या वतीने रामचंद्र घरत यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत रविवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या माध्यमातून सांधेदुखी, सर्दी खोकला, श्वसन विकार, त्वचा रोग आदींचे वैद्यकीय उपचार तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले, तर शिबिराचा जवळपास 200 अधिक लोकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतलाय, त्याचा आनंद रामचंद्र घरत यांनी व्यक्त केलाय. भाजपची ही परंपरा आहे आणि ते पुढे नेण्याचं काम आमचे युवक करतात. हर्षदजी आणि त्यांची सगळी टीम या त्याच पद्धतीने त्याच दिशेने त्याची व्यूहरचना करतायत. जे जे आम्हाला भाजपच्या वर्गामध्ये शिकवलं जातं ते तंतोतंत पालन आमची पोरं करतात असं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. कारण माझ्या वाढदिवसानिमित्त मी आत्तापर्यंत हॉस्पिटल्स, अनेक शिबिर्स, दृष्टीच्या शिबिर्स, डोळ्यांच्या तपासण्या, फ्री ऑफ द चार्ज ऑपरेशन्स वगैरे ह्या गोष्टीचे मी आज जवळजवळ 6 ते 7 उद्घाटन करून आलो आहे. आरोग्याविषयी जे आमच्या वर्गात, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वर्गात जे शिकवलं जात आहे की लोकसेवा कशा पद्धतीने झाली पाहिजे, त्या पद्धतीनेच सेवा करण्याचं काम आमचे युवक करतात. त्याबद्दल हर्षदजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि मला गर्व आहे की माझ्या पार्टीमध्ये अशी पोरं आहेत. माझा आजचा वाढदिवसानिमित्त नवयुवकांना मी एकत्र करण्यासाठी आज माझ्या घराजवळ एक छोटासा प्रोग्राम ठेवला, छोटे गाणी. त्याच्यामध्ये युवकांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि एक भारतीय संस्कृती जी थोडी वेस्टर्नच्याकडे वळली चालली आहे ती कशा पद्धतीने पुन्हा आपल्या संस्कृतीत येईल आणि सन्माननीय आमचे मोदी साहेब यांच्या वक्तृत्वाने काही संस्कृतीचा जो भाग आहे तो कशा प्रकारचा यांच्यापर्यंत पोचेल. आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जे पारदर्शक पद्धतीचं जे सरकार जे गव्हर्नमेंट चालते त्याच्या तो दृष्टिकोन काय असेल त्याची सगळी विवरचना करण्यासाठी आज संध्याकाळी मी आमच्या सगळ्या युवकांना बोलवून त्यांना थोडंसं एक छोट्याखानी एक लेक्चर देणार आहे आणि ते मला वाटते भरपूर प्रमाणामध्ये आमचे युवक तिथे येतील. आणि मला विश्वास आहे की आमचे युवक भारतीय जनता पार्टीचे, तुम्ही नवंबर बघत असाल, इतर युवकांपेक्षा आमचे भारतीय जनता पार्टीचे युवक ज्यांना डॉक्टरांकडून मधुमेह, रक्तदाब, मानसिक विकार, साथीचे रोग आदीची माहिती देण्यात आली आणि आरोग्यविषयी मार्गदर्शन करण्यात आले. माजी नगरसेविका विजया घरत, समाजसेवक कृष्णा पाटील यांनीही शिबिराचा आढावा घेतला आणि आयोजनाचे कौतुक केले. पतीचा 54वा जन्मदिवस शुभदिनी आज सर्व ठिकाणी उद्घाटन झाले. तुर्भेगाव, घनसोली, कोपरखेना, गोठवली आणि आत्ताच इथे हर्षदनी पण उद्घाटन ठेवले आहे. त्या निमित्ताने आम्ही खूप चांगल्या प्रकारे उद्घाटन झालेलं आहे आणि मी असं सर्व कार्यकर्त्यांना असं संदेश देईन की चांगल्या प्रकारे असेच तुम्ही उपक्रम राबवत जा. अध्यक्षांच्या वाढदिवशी एकच मी सांगेन की भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईत काही नसताना अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये आज जी भारतीय जनता पार्टीने जी भरारी घेतलेली आहे ती भरारी आम्ही असेच ठेवू. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही संकल्प केलेला आहे सर्वांनी की भारतीय जनता पार्टी हा नव्या मुंबईमध्ये 4 नंबरला असल्यानं पक्ष आम्ही याच्यानंतर 1 नंबरलाच येऊ, हा आमचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प आहे. समाज उपयोगी उपक्रमातून आवडत्या व्यक्तिमत्वास अर्थात जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा आनंद हर्षद मुकादम यांनी व्यक्त केलाय आणि अधिक माहिती दिली. साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही महाआरोग्य शिबिराचे आयोजित केले, याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा. आरोग्य शिबिर हे आपलं पूर्ण हेल्थ चेकअपसाठी आहे. त्यात सांधेदुखी, गळ्याचे आजार, केसांचे आजार, त्वचाचे आजार हे सर्व आजारांबद्दल मोफत तपासणी आहे व त्याचे नॉमिनल प्राईजमध्ये औषधं उपलब्ध आहेत. आणि प्रत्येकाने आरोग्याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक आरोग्याबद्दल जागृत राहायला पाहिजे. आणि नियमित काही कालावधीनंतर त्यांनी आपला चेकअप करायला पाहिजे बॉडीचा, कारण की आरोग्य हाच सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. आताचं जगात कसं झालेलं आहे, सर्वांचे जे खाणपान आहे, लाईफस्टाईल आहे, प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी बदललं आहे. अगोदर कसं व्यवस्थित सर्वजण पाळायचं, वेळेवरती झोपायचं, वेळेवरती जेवण,
पण आता ते सर्व चेंज झाल्यामुळे कसं आहे, आजारही सुद्धा वाढलेले आहे, जे आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो, डायबिटीज म्हणा, बीपी म्हणा, असे अनेक प्रकारचे क्रॉनिक डिझीज वाढले. त्यामध्ये जर आपण बरोबर पथ्यापथ्य पाळलं आयुर्वेदानुसार आणि जर ट्रीटमेंट करून घेतलं, जसं आयुषशक्तीचे आम्ही मागच्या 30 वर्षापासून असे प्रोग्राम्स राबवतो, ज्यामध्ये डिटॉक्स वगैरे करून चांगल्या प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये जे दोष आहे त्यांना नियमित करतो, जर असं केलं तर आपण एक आरोग्य लाभ करू शकतो. हां, हे आरोग्य शिबिर जे यांनी हर्षल यांनी आयोजित केलेलं आहे, यामध्ये आम्ही सध्या नाडी परीक्षण करून त्यांना काय एक रूट कॉज काय आहे त्यांच्या आजाराबद्दल आणि ते कसं लाईफस्टाईल त्यांचे चांगलं करू शकतात, कसं पथ्य पाळू शकतात, काय औषध घेतलं पाहिजे, हे सर्व आम्ही मोफत सल्ला देतो आहे पेशंट्स. भारतीय जनता पार्टीच्या पक्षामार्फत जे काही नेते पुढारी आपल्या विभागामध्ये नवी मुंबई जिल्ह्यामध्ये बरेचसे काही मोठे चांगल्या उपक्रम राबवतात, परंतु या ठिकाणी जो हर्षद मुकादमने कार्यक्रम जो घेतला आहे तो नवीन तरुण पिढीला आणि खास करून सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्य शिबिराचा जो त्याने आज उपक्रम घेतला आहे तो मोठा कौतुकास्पद आहे आणि असंच त्यांनी पुढे सामाजिक कार्य राबवावं अशी मी त्यांना धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा देऊन. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोड सह शेखर यांचा रिपोर्ट.